एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांची दोन ते अडीच तास बैठक झाली त्यामुळे त्या दोघांची युती होईल अशी सध्या शक्यता वर्तवली जाते त्यांची युती झाली तर उद्धवजीसोबत कोणीच राहू शकत नाही त्यांच्या पक्षाचेच आमदार त्यांच्यासोबत राहू शकले नाही त्यांच्या नेतृत्वातून ते बाहेर निघून गेले युतीचे पक्ष का राहतील त्यांना आपले स्वतःचे सांभाळता येत नाही ते का प्रकाश आंबेडकरला सांभाळतील त्यामुळे प्रकाश आंबेडकरजींना शेवटी युती चालवण्याकरता जो दम लागतो जी कस लागते किंवा जी ताकद लागतं किंवा कॉम्प्रोमाइजची भूमिका लागतं ती भूमिका उद्धवजीमध्ये नाही आहे म्हणूनच तर चाळीस गेले म्हणूनच तर पन्नास गेले म्हणूनच तर पन्नास बारा खासदार गेले स्वपक्षाचे सो लोक सोडून जातात तुम्हाला काय तुमच्याकडे दुसरे लोक येतील अरे प्रकाश आंबेडकरजी खरं तर विद्वान आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला आहे प्रकाश आंबेडकरजीलाही निश्चित कळतं की उद्धवजी हे केवळ निवडणुकीकरता जवळ येतील आणि मग पुन्हा त्यांना वेळच राहत नाही उद्धोजीला कुठं वेळ आहे सोन्याच्या चमच्यानी बादामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले लोक आहेत <laughs> त्यामुळं त्यांना वेळ आहे का युती टिकवायला शेवटी हा महाराष्ट्राचा विकास करण्याकरता महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरजी असो किंवा जे काही युतीचं राजकारण करण्याकरता आयुष्य द्यावं लागतं ही आयुष्य द्यायची तयारी आहे का हे तीन पक्ष एक आले आहे ना हे तीन पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धवजी एका करता आले आहेत भारतीय जनता पार्टीला निपटून घ्यायचा स्वार्थ यांचा भारतीय जनता पार्टीला एकटं स्वार्थ आहे पण आम्ही आणि शिंदेजी भाजप आणि शिंदेजी आणि उद्या मग आमच्यासोबत येणारा युतीमधले योगेंद्र जे असतील अजून कोणी पक्ष असतील जे जे येतील त्यांना योग्य समान न्याय देणे योग्य वाटप करणे योग्य पद्धतीने त्यांना सांभाळून घेणे समन्वय करणे सन्मान राखणं हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसाला जमतं हे कधीही उद्धव ठाकरेजीच्या ब्लडमध्येच नाही आहे तर उद्धव ठाकरेजी कधीच युती टिकू शकत नाही त्यामुळं मला वाटतं की प्रकाश आंबेडकरजी कधीही कधीही सोबत युती करू शकणार नाही असं मला वाटतं तुम्ही